नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण बडाईत, शेती वार्ता बिंदास, वार्ता बिंदास शेती या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण उभा आहोत एका अशा शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी ज्यांनी आपल्या परिवारातील सदस्याप्रमाणे या फळबागेला जपलं होतं. आज ही फळबाग पाण्याअभावी करपताना पाहायला मिळते. आणि मराठवाड्याची जी भीषण जे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे ते एम एच बिंदासच्या आजच्या या बिंदास शेती या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे. ते नेमकं शेतकऱ्यांच्या कष्टामागचं चीज कसं होतं आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाला निसर्ग कसा कोपतो याचं जिवंत उदाहरण म्हटलं तर औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड गावातील एका शेतकऱ्याची ही बाग. आपल्यासोबत या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण ज्यांच्या शेतात आलो आहे ते शेतकरी आहेत अंबादासजी घोडके, यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत बिंदास शेती या कार्यक्रमामध्ये. सर्वात महत्त्वाची विषय असा आहे का ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत ही वृक्ष लावलीत, मोसंबीची बाग या ठिकाणी लावलीत आणि ही करपलेली बाग आज पाहायला मिळते मराठवाड्यातील हे अतिशय भीषण दृश्य औरंगाबाद जिल्ह्यात पालखेड गावात पाहायला मिळते. आपण ही बाग किती वर्षापूर्वी लावली होती? 12 वर्षापूर्वी. 12 वर्षापूर्वी लावलेली ही बाग आज या ठिकाणी मित्रांनो आपण बघतो आहोत. आणि या बागेची आज पूर्ण करपा झालेला आहे. नेमकं कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं होतं, परिवारातील सदस्याप्रमाणे तुम्ही या बागेला जपलं होतं, तर नेमकं नियोजन करून ज्या पद्धतीने आपण ही बाग जगवली याच्या मागे कष्ट कसे केले आणि किती मेहनत लागली? 12 वर्षापूर्वी हे बाग आम्ही लावला. तर सुरुवातीला त्याला ड्रीप नव्हतं, नंतर बँकेचं कर्ज काढून ड्रीप केलं. इनलाईन ड्रीप केल्यामुळं कमी पाण्यामध्ये पण चांगलं राहते. नंतर 2 वर्षापासून अतिशय पाणी म्हणजे लगेच टँकरनं टाकून सुद्धा पाण्याची पूर्तता होईना, त्याच्यामुळे हा बाग यावर्षी लगेच हातात होऊन गेला. त्याच्या अगोदर बी अशी परिस्थिती आली होती, पण जोपर्यंत जे बाग लहान होता तोपर्यंत भूक लहान होती झाडांची, तोपर्यंत ते आतापर्यंत जगले. आणि पहिला विषय असा का 5 वर्ष ह्या झाडाला अजिबात कुठलं फळबीळ आलं नाही, कारण ते झाडं लहानची मोठं व्हायलाच 5 वर्ष लागले. आणि आता नेमकं 2 वर्षापासून थोडं माल निघायला लागलं, तर पावसानं या सुटल्यामुळं हा बाग आता आमच्या हातातून चालला. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो, शेती करताना व्यवस्थित नियोजन असणं गरजेचं आहे, परंतु नियोजनासोबत त्याला निसर्गाची साथही तितकीच महत्त्वाची आहे. ज्या पद्धतीनं आत्ताच आपल्याला या शेतकरी दादांनी सांगितलं की 5 वर्षापर्यंत या जी आपल्या पाठीमागे तुम्हाला ही जी बाग दिसते पाहायला मिळते, यामध्ये या बागेला आता फलधारणा झालेली होती. म्हणजे 5 वर्षाच्या मेहनतीनंतर 5 वर्षानंतरही त्यांनी 2 वर्ष बाग टिकेल या आशेने विकत टँकरनं पाणी टाकलं या बागेसाठी आणि बाग टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र निसर्गाची अवकृपा इतकी वाढली की ही संपूर्ण बाग या उन्हाळ्यामध्ये या दुष्काळात जळून खाक झालेली पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीने या बागेचा करपा झाला आहे. ज्यावेळी फळ प्राप्ती होणार होती त्याचवेळेस झाड करपल्याचं पाहायला मिळते. यामागं खूप मोठी शोकांतिका आहेत. यामुळे शेतकऱ्याला निसर्गाची साथ तर मिळतच नाही आणि शेती कशी करावी शेती तज्ज्ञ मात्र आपल्या विविध कार्यालयातून उपदेश देताना आपल्याला पाहायला मिळतात, विविध प्रकारचे संदेश देताना पाहायला मिळतात. मात्र निसर्गाचा संदेश, निसर्गापर्यंत या शेतकऱ्यांचा संदेश कसा पोहोचणार हा एक न सुटणारा कोडा आहे. ही बाग साधारणतः किती झाडं या बागेमध्ये तुम्ही लावली होती मोसंबीची? 200 झाडं आणि कृषी विभागाने सांगितलं होतं का तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा आणि ऑनलाईन त्याचा विमा पण भरलेला आहे. आता हो फळबाग आता आमच्या हातातून गेलेलं आहे, झाडं वाढलेले आहे. हे झाडं आम्हाला आता तोडायचे, पण मग जर आता हे झाडं जर तोडले आणि विमा कंपनी जर म्हणली तुम्ही कुठं आहे ते झाडं उभे झाडं दाखवा, तर मग आम्हाला दाखवता येणार नाही. त्याच्याबद्दलची त्या कृषी विमा कंपनीमार्फत कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा काही असं आम्हाला आतापर्यंत विचारलेलं नाही. विमा आम्ही भरलेला आहे याचं पूर्ण. सर्वात महत्त्वाची कृषी विभागानं सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाची विषय हा आहे मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत दुष्काळी स्थिती, दुष्काळाची धाकता मराठवाड्यामध्ये जाणवते. औरंगाबाद जिल्ह्यातील पालखेड या गावात आपण उभा आहोत आणि ही बाग करपलेली असताना सुद्धा या ठिकाणी अद्याप कृषी विभागाकडून पंचनामा झाला नसल्याची खंत या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्यक्त केलेली आहे. ज्या पद्धतीने कृषी विभाग आपली जबाबदारी विस्तारताना पाहायला मिळतो एकीकडं, तर एकीकडं ज्या ज्या नवनवीन प्रयोग करण्यासाठी कृषी विभाग सरसावतो आहेत, मात्र अशा पद्धतीने ज्या बागांचं नुकसान होतं आहे, शेतकऱ्यांनी आपला परिवारातील सदस्यांचा जो तोंडाजवळ जाणारा जो घास आहे तो हिरावून या वृक्षांना लहानचं मोठं करण्यासाठी आपलं योगदान दिलं आहेत. आपली मेहनत, आपलं तन मन धन सर्व काही या ठिकाणी अर्पण करून 12 वर्ष झालेली आहेत. जसे की या बागेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे 12 वर्षामध्ये आपल्याला फार तर एखादी मार्केट जे म्हणतो आपण बाजारपेठ हाती लागली. आतापर्यंतच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही 12 वर्षे बागेचं संगोपन करत आहात, तर बागेचं संगोपन करताना साधारणतः तुम्हाला
या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये किती खर्च आला मेहनतीशिवाय आणि पाण्याचा? खर्च म्हणजे असं नेमकं खर्च नाही सांगता बी आला, पण आम्ही जेवढे त्याला खर्च केला तेवढं उत्पन्न पण आम्हाला आतापर्यंत झालं नाही. आता इथून पुढं सुरुवात होणार होतं बाग जाणार. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की 12 वर्ष ज्या शेतकऱ्यांनी आपली शेती आपली काळी आई काळी माती या ठिकाणी या बागेसाठी पूर्ण हे केलं मेहनत केली बाग डेव्हलप करण्यासाठी काम केलं, मात्र ज्यावेळी फलधारणा होणार होती बागेला आता आपण बघत आहोत की ही ज्या पद्धतीची बारीक बारीक छोटी छोटी फळं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही फळं फलधारणेत असताना बाग करपलेली आहेत आणि या शेतकऱ्याचं मुखी आलेला घास म्हणजे जवळपास एकंदरीत किती झाडं असतील या शेतामध्ये? 200 झाडं या शेतामध्ये आहेत आणि 200 झाडांमध्ये 200 झाडांच्यापैकी 200 करपा या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत आजच्या बाजारपेठेचा जर भाव बघितला तर साधारणतः किती लाखांचं नुकसान तुमचं झालेलं आहे? उत्तम व्यवस्थापन उत्तम शेती आणि उत्तम मेहनत करून देखील या ठिकाणी 3 लाख रुपयांचं नुकसान या शेतकऱ्याला पाहायला मिळत आहे. शासन मात्र विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवताना पाहायला मिळत आहे आपल्याला, मात्र या योजनावर होणारा खर्च तो कागदावरतीच पारित केला जातो की शेतकऱ्याच्या खिशात पडतो हा सगळ्यात मोठा न सुटणारा प्रश्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आल्या आहेत, ज्यामध्ये कर्जमाफीच्या योजना असतील, पीक संरक्षण विमा असतील. त्या पद्धतीने काल याच शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की एका कंपनीला त्यांनी कॉल केला होता की आमच्या शेतातील जी बाग आहेत ती पूर्ण करपलेली आहेत आणि त्याचं विम्याचं अनुदान मिळावं यासाठी काय करावं लागेल. तर विमा कंपनीकडून देखील शेतकऱ्यांच्या या दुःखावरती ठेंगा पाहायला मिळतोय आणि ही खूप लाजीरवाणी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात होत आहे. फडणवीस सरकारने याकडे लक्ष द्यावं. नरेंद्र मोदी आता विधानसभा लोकसभा या वारा फेरायला लागल्या आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांना कागदावरती योजना मोठमोठे फलक लावून शेतकऱ्यांना लोभी पाडू नयेत, तर शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष काय स्थिती आहे ती अनुभवावी. शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारसाठी तुमचा काय संदेश असेल? शेतकऱ्यांसाठी चुकीचे दिवस कधी येणार काय झालं? फक्त आश्वासनं आणि ऑनलाईन प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन करणे आणि एकदा ऑनलाईन केल्यानंतर एका ऑनलाईनमध्ये भागत नाही. आता सध्या बी 6,000 रुपये भेटणार आहे. 3 वेळेस आम्ही ऑनलाईन केलं, फक्त लोकांचे झरक्स करायलाच पैसे चालले. कुठल्याही प्रकारची असं बघ हे केल्यानं असं तुम्हाला 6,000 रुपये तुमच्या खात्यावर येणार आहे. हे आता ज्यांनी भरले 2 वेळेस ज्यांनी भरले ते 30 रुपये मानते, दोनदा भरलं आता आम्हाला भरायचं नाही. ते 6,000 येते नाही, काहीच होत नाही. त्याच्यामुळे लोक निराश झालेले ऑनलाईन. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की या ठिकाणी ठिबक सिंचनावर शेती करावी ही एक महत्त्वाचा विषय होता. ठिबक सिंचनावरती शेतकऱ्यांनी पुढाकार घेत शेती केली, मात्र ठिबक सिंचनला जे अनुदान कृषी विभागाच्या अंतर्गत शासनाने देऊ केलं होतं ते अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालं नाही. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीला शेतकरी राजा आता वैतागलेला पाहायला मिळतोय आणि ही स्थिती महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक शेतकऱ्याची असेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. यात खंत एकच आहे की ज्या जोही सरकार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, BJP असेल, कुठल्याही सरकारने यावं, मात्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना हात घालून राजकारणापुरतं खेळू नये. तर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वास्तविकता जाणून घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक ज्या गरजा आहेत त्या देण्याचा प्रयत्न करावा अशी इच्छा या शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्यक्त केली आहे. मित्रांनो, बाग तर जळालेले आहेत. आपण या ठिकाणी एका व्रताशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही, मात्र या गोष्टीला या स्टोरीला इतकं शेअर करा की ही स्टोरी सरकारपर्यंत पोहोचून सरकारला जी चुप्पी साधलेली आहे जी काही शांतता घेतली आहे सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यातील प्रत्येक शेतात आता अशाच प्रकारच्या गोडके यांच्या ज्या पद्धतीने बाग करपलेल्या आहेत अशाच बागा करपायला लागल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांना न्याय मिळावा म्हणून ही बातमी ही स्टोरी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामध्ये आपण बघणार आहोत शेती वार्ता, राजकारण आणि बऱ्याच काही. तर मित्रांनो, आज या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेतलं अंबादास गुडके यांच्या शेतीविषयी, शेतीच्या बागेबद्दल आणि यांची शोकांतिका आहेत सरकारच्या या उपक्रमाबद्दल, ती निश्चितच कुठेतरी सुटावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी प्रवीण बाळे या कार्यक्रमात इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन शेती वार्तामध्ये नवीन शेतकऱ्यांसोबत चर्चा घेऊन नवीन समस्या घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. पात्रा MH बिंदास्ते.